हे गाणं करतानाचा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? खूप छान आणि संस्मरणीय असा एक्सपिरियन्स होता, कारण मी जे हे गाणं रेकॉर्ड केलं ते त्याला साधारण एक 2.5-3 वर्ष होऊन गेली. मी 8 महिन्याची प्रेग्नंट होते आणि जेव्हा मला पियुषने हे गाणं गायला विचारलं तेव्हा मला खरंच खूप जास्ती एक्साइटमेंट होती, पण त्याचबरोबर थोडी भीतीही होती, कारण थोडासा ब्रेथलेसनेस होता आणि असं वाटत होतं की हे गाणं खूप एनर्जेटिक आहे, प्रचंड ताकदीने आहे आणि असे मराठी ग्रामीण असा टच असलेलं असं हे गाणं, तर ते मी डिलिव्हर करू शकली नाही अशी एक थोडीशी भीती होती, धास्ती होती. पण जेव्हा मी स्टुडिओत गेले तो लिटरली म्हणजे भान विसरून मी अक्षरशः त्या सिंगल्स बूथमध्ये एवढ्या जागेत पोट घेऊन नाचत हे गाणं रेकॉर्ड केलं. आणि म्हणजे माझ्या डिलिव्हरीच्या आधीच्या काळातले म्हणजे शेवटच्या काळातले मी काही स्पेशल रेकॉर्ड केलेली अशी गाणी आहेत जी माझ्या आयुष्यभर लक्षात राहतील. आणि तुम्ही तुमच्या ड्रीम टीम बरोबर किंवा एक जवळच्या मित्रांबरोबर जेव्हा काम करता तेव्हा तुम्हाला खरंच काही विशेष कष्ट किंवा विशेष ते करावंच लागत नाही, अर्ध काम करते ट्युनिंग की जी केमिस्ट्री असते तीच करून जाते असं मला वाटतं. तेच या गाण्याच्या बाबतीत या गाण्यातील आवडत्या ओळी कोणत्या? मला हुक लाईन खूप आवडते, म्हणजे पाखरावानी हवे तो उडत आहे प्रेमात पडत आहे, कारण मी नेहमी असं म्हणते ना की असं एक निदर्शन असं की बऱ्याचदा ना नजीकच्या काळात मेल पर्स्पेक्टिव्हनी प्रपोज करण्याची गाणी खूप बनते, पण फिमेल पर्स्पेक्टिव्ह कुठली गाणी बनलीच नाही. मला खूप तिचा आनंद आहे की फिमेल सोलो हे गाणं आहे, मी एकटीने गायलेलं गाणं आहे आणि एक छान त्याच्यात त्या एका गावाकडच्या मुलीची भावना आली व्यक्त झालेली की ती जीवापाड प्रेम करते त्या मुलाच्या आणि त्याची वाढ बघते आणि तो फायनली आलेला आहे एका मोठ्या प्रतीक्षेनं आणि तुम्ही साध्या सोप्या शब्दात म्हणजे खूप कॅची आहे ना, म्हणजे तुला हे गाणं शूट करताना किंवा गाताना किती मजा आली? अरे मला खूप मजा आली आणि ते सगळं दिसतंय म्हणजे गाताना खूप मजा केली, पण तितकीच मजा शूट करताना तिने केली असेल, कारण जी आमची केमिस्ट्री आहे ते सगळं व्हिडिओतही दिसून येत आहे. आणि तो आपलं ग्रामीण मराठी मातीमधून गाणं गायला प्रत्येक गायकाला अनुश्वर जास्ती आनंद होतो आणि आम्ही वाट बघत असतो की असं एक छान फॅमिली गाणं आपल्या वाटायला कधी येतं आणि इतकं हे गाणं कॅची आणि लोकांनाही आवडतं तर त्याचा मला खूप आनंद. थँक्यू.